नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये पॉवर बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा, त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. राज्यातील तापमानात वाढ, गारठा होणार कमी. काजूला 200 रुपये हमीभाव द्या, काजू उत्पादकांची मागणी. तुरीचे बाजारभाव 11,000 टप्पा गाठण्याची शक्यता. कांद्याच्या दरात घसरण सुरूच, उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांनी संघटित होऊन मोठा लढा देणं गरजेचे, रविकांत तुपकर. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. देशातील गारठा आता काही अंशी कमी होताना दिसत आहे, याचबरोबर राज्यातील तापमानात देखील वाढ होऊ लागल्याने गरमीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र राज्यातील काही भागात गारठा अद्यापही कमी आहे. येत्या 48 तासात राज्यातील वातावरणात बदल होऊन गारठा कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. देशभरातील हवामानाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. भारतातील काही राज्यांमध्ये दिवसा चांगला सूर्यप्रकाश आहे, तर काही राज्यांमध्ये दिवसा थंडीचा कहर सुरूच असतो. आता दिल्ली NCR आणि आसपासच्या राज्यांमध्ये थंडी हळूहळू कमी होताना दिसायला पाहायला मिळते. अशा स्थितीत मैदानी भागातील अनेक भागात किमान तापमान 6 ते 9 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. राजस्थान आणि बिहारच्या अनेक भागात तापमान सामान्यापेक्षा 3 ते 6 अंश सेल्सिअस कमी राहू शकते. IMD ने पुढील 7 दिवसात हिमाचल प्रदेशात हलक्या पावसासह हिमवृष्टीचा इशारा दिलाय. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना आयात काजूवरील शुल्क कमी केल्याचा फटका बसलाय. गेल्या 4 वर्षात 200 रुपये प्रति किलो काजूचा दर मिळत होता, आता तो 80 रुपयापर्यंत आलाय. आता काजू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि हे नुकसान भरून येण्यासाठी राज्य शासनाने काजूला 200 रुपये हमीभाव जाहीर केलाय, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज केली आहे. जर शासनाने हमीभाव दिला नाही किंवा न दिल्यास 16 फेब्रुवारीला धरणे आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. आयात काजूमुळे बाजारभाव कोसळलाय. कोकणातील काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले. काजूचा दर 3 ते 4 वर्षात 200 रुपये असताना आता तो 90 रुपये झालाय, त्यामुळे ही घसरण झाली आणि अनेक काजू बागायतदारांचा होणारा खर्च आणि उत्पन्न बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकारनं काजू बी विक्री 200 रुपये हमीभाव सरकारनं जाहीर करावा, या मागणीसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर 16 फेब्रुवारीला धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या वतीने देण्यात आलाय. 4-5 वर्षापूर्वी काजू बीचा दर प्रति किलो 200 रुपयांपर्यंत गेला होता, परंतु शासनाने काजूवरील आयात शुल्क कमी केले, त्याचा मोठा परिणाम काजू बीच्या दरावर झालाय. काजू बीचे दर घसरून 200 वरून 100 ते 80 रुपयांवर आलाय आणि दापोली विद्यापीठाने काजू उत्पादनाचा खर्च 129 रुपये प्रति किलो येतो असं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे आणि थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे असंही म्हणायला हरकत नाही. ते म्हणजे पुन्हा एकदा तुरीचे बाजारभाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील या मुख्य पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. शेतकऱ्यांनी तुरीची आवक कमी केली, यावर्षी तुरीला विक्रमी दर मिळणार हे शेतकऱ्यांना ठाऊक असताना यामुळे त्यांनी तुरीची विक्री थांबवली आणि परिणामी आता पुन्हा एकदा तुरीचे बाजारभाव वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यात तुरीच्या दराच्या सुधारणेचा ट्रेंड कायम असून यवतमाळ खासगी बाजार समितीत 8,900 ते 9,700 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे तुरीला भाव मिळतोय. येत्या काही दिवसात तुरीचे दर आणखी वाढतील अशी शक्यता कृषी अभ्यासकांनी वर्तवली आहे. तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा 11,000 घरात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे काही तज्ञांनी पुढील महिन्यात तुरीचे बाजारभाव 11,000 टप्पा पार करतील आणि 12,000 घरात पोहोचतील अशी आशा व्यक्त केली आहे. आणि त्यामुळे आता तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार खरंच तुरीचे बाजारभाव हा 12,000 रुपयापर्यंत जाता का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय. कांदा उत्पादक शेतकरी तर पूर्ण हतबल झाला असून कांदा आता थेट 500 ते 800 रुपयांवर आलाय. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा सगळ्यात मोठा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे, हेही आपण पाहतोय आणि शेतकरी वर्ग यामुळे कुठेतरी अडचणीत आलाय, संतापलाय. कांदा हे खराब होणारं पीक असून त्यामुळे देखील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आज सोमवारी म्हणजे 29 तारखेला आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय, कारण येथे कांद्याला भाव मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच बंद पाडलाय. देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पावली उचलली गेली आहे. या अंतर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 7 डिसेंबरला निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. हा निर्णय आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याचंही शेतकरी म्हणताय. तसंच त्यांनी सरकारकडे कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करत कांदा लिलाव बंद पाडलाय. तसंच केंद्र सरकारच्या निर्यात बंदी निर्णयाविरोधात निषेध देखील व्यक्त केलाय. तसेच निर्यात बंदी
तातडीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय. केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे 1600 ते 1800 रुपये प्रति क्विंटल जाणारा कांदा आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याच असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता याच कांद्याला फक्त 500 ते 800 रुपयांपर्यंत दर मिळतोय. आजच्या लिलावातही कांद्याला फक्त 1000 रुपये दर मिळाला आणि यामुळे शेतकरी चांगल्याच पद्धतीने संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. रविकांत तुपकर यांनी देवळी जिल्हा वर्धा येथे शेतकरी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद एल्गार सभा पार पडली. युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने माननीय किरणजी ठाकरे यांच्या नेतृत्वात ही 3 दिवसांची शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. जवळपास 100 गावातून ही यात्रा फिरली आणि ह्या यात्रेचा समारोप काल दिनांक 28 जानेवारी 2024 एल्गार सभेने केलाय. यावेळी रविकांत तुपकर काही मुद्द्यांवर बोलले. त्यावेळी ते म्हणाले की सध्याच्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून सोयाबीन कापूस व धान व इतर शेतपिकांचा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. गेल्या वर्षाचा पीक विमा व दुष्काळाची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाहीये आणि अशा परिस्थितीत सरकार मात्र बघायची भूमिका घेत आहे आणि त्यामुळे आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन मोठा लढा देणे गरजेचे आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय आणि आपल्या ट्विटच्या माध्यमातून देखील सांगितलंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.